Hello students, yesterday we had seen the conditions for obtaining well-defined and steady interference pattern. What are these conditions? So, first condition, the two sources of light should be coherent. Second condition, two sources of light must be monochromatic. Third, two sources should emit the light waves of the same amplitude. Then fourth, separation between the slits. And separation between the slits should be very small as compared with the separation between the plane containing the slits and the observing screen, that is small d should be small as compared with the capital D. Then next was the two slits should be narrow, and last one, two waves should be in same state of polarization. So today we have to see the first condition was what? First condition was two sources of light should be coherent. Today we have to see how these coherent sources are obtained. तर विद्यार्थी मित्रांनो, काल आपण वेल डिफाइंड आणि स्टडी इंटरफेरेंस पॅटर्न मिळण्यासाठी दोन लाइट सोर्सेस ने कोणत्या कंडीशन सॅटिस्फाय केल्या पाहिजेत ते पाहिलेले आहे. ह्या ज्या कंडिशन्स आहेत एकूण सहा कंडिशन सांगितलेल्या होत्या. त्यातली पहिली कंडिशन, ते सोर्सेस कोहेरंट असायला हवेत. दुसरी कंडिशन, ते सोर्सेस मोनोक्रोमॅटिक असायला हवेत. तिसरी कंडिशन, इंटरफिअर होणारे ज्या वेव्ज आहेत त्यांचे एम्प्लिट्यूड सारखे असायला हवेत. चौथी कंडिशन, दोन स्लिट मधील अंतर हे दोन स्लिट ज्या प्लेन मध्ये आहेत ते प्लेन आणि स्क्रीन यांच्यामधील अंतरापेक्षा कमी असले पाहिजे. नंतर पाचवी, स्लिट्स ह्या नॅरो असल्या पाहिजेत. आणि सहावी कंडिशन जी होती ती म्हणजे त्या स्टेट ऑफ वेव्हची स्टेट ऑफ पोलरायझेशन ही सेम असली पाहिजे. तर यातील पहिली जी कंडिशन आहे, टू सोर्सेस ऑफ लाईट शुड बी कोहेरंट. तर हे जे कोहेरंट सोर्सेस आहेत ते कोहेरंट सोर्सेस कसे मिळवतात ते आपल्याला या पुढच्या पॉइंट मध्ये पाहिजे आहे. तर इथे या इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट वी ऑब्टेन टू कोहेरंट सोर्सेस बाय मेकिंग द लाइट फ्रॉम अ सिंगल सोर्स टू पास थ्रू टू नॅरो स्लिट्स. याच्यापूर्वी आपण यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट पाहिलेला आहे. आणि या यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये असे दोन कोहेरंट सोर्सेस आपण मिळवलेले होते. तर ते दोन कोहेरंट कसे मिळवलेले होते, तर अशा प्रकारे एका ओपेक सरफेस एबी मध्ये दोन स्लिट्स तयार केलेले असतात. आणि त्या दोन स्लिट्स वरती ह्या एकाच सोर्स पासून येणारी लाईट पाडली जाते. ह्या दोन स्लिट आहेत S1 S2 आणि S1 आणि S2 या स्लिट्स वरती ह्या S या सोर्स पासून येणारी लाईट पाडली जाते. अशा प्रकारे हे दोन कोहेरंट सोर्सेस आपल्याला मिळतात. म्हणजे एस पासून येणाऱ्या वेव्ज मध्ये जो काय बदल होईल तो S1 आणि S2 मधील पासून बाहेर पडणाऱ्या वेव्ज मध्ये होतो. अशा प्रकारे S1 आणि S2 पासून सेम फ्रिक्वेन्सीच्या आणि कॉन्स्टंट फेज असणाऱ्या वेव्ज एमिट केल्या जातात. देर आर अनदर वेज टू गेट टू कोहेरंट सोर्सेस. मग कोहेरंट सोर्सेस मिळण्याचा हाच एकमेव मार्ग आहे का? तर नाही. आपल्याला कोहेरंट मिळवण्यासाठी किंवा कोहेरंट सोर्सेस हे आणखीन दोन प्रकारे मिळवता येतात. तर यातील पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे लॉइड्स मिरर. तर कोहेरंट सोर्सेस कॅन बी ऑब्टेन बाय युजिंग द लॉइड्स मिरर. सो दिस इज लॉइड्स मिरर. दिस इज एन एक्स्ट्रीमली यूज्ड डिव्हाइस. दिस लॉइड्स मिरर इज एन एक्स्ट्रीमली
सॉरी दिस इज एन एक्सटेन्सिवली यूज डिवाइस. तर लॉयड्स मिरर हे मोठ्या प्रमाणावरती वापरलेलं डिवाइस आहे कोहेरंट सोर्सेस मिळवण्यासाठी. मोठ्या प्रमाणामध्ये वापरलं जाणारे जे डिवाइस आहे ते म्हणजे हे लॉयड्स मिरर. द लाईट फ्रॉम सोर्स इज मेड टू फॉल ऍट अ ग्लेझिंग अँगल ऑन अ प्लेन मिरर एज शोन इन फिगर. तर इथे हा सोर्स आहे. सोर्स पासून पडणारी जी लाईट आहे ते अशा प्रकारे एका स्मॉलर अँगलला किंवा ग्रेझिंग अँगलला या मिरर वरती पाडली जाते. इथे आकृतीत दाखवल्याप्रमाणे हा मिरर आहे आणि हा रियल सोर्स आहे. याच्यापासून येणारी लाईट एका विशिष्ट अँगलला या प्लेन मिरर वरती पाडली जाते. सम ऑफ द लाईट फॉल्स डायरेक्टली ऑन द स्क्रीन as shown by blue lights in the figure, and some light falls after reflection as shown by the red lines. तर आता हा जो रियल सोर्स आहे या रियल सोर्स पासून येणारी जी लाईट आहे इथे हा स्क्रीन आहे. तर रियल लाईट पासून हे जे लाईट रेज आहेत ब्ल्यू कलरचे लाईट रेज हे ब्ल्यू कलरचे लाईट रेज हे जी लाईट आहे ती डायरेक्टली त्या स्क्रीन वरती पडते आहे. तीन लाईट रेज दाखवलेले आहेत हा पहिला दुसरा आणि हा तिसरा. तीन ब्ल्यू रोज आहेत ते डायरेक्टली त्या स्क्रीन वरती इन्सिडेंट होतात. आणि इथे आणखीन तीन रेड कलर रेज दाखवलेले आहेत हा पहिला हा दुसरा आणि हा ब्ल्यूला जवळपास कोइन्साइड असणारा हा जवळपास तिसरा आहे जवळपास. तर हे तीन रेज जे आहेत ते अशा प्रकारे पडलेले आहेत आणि हे तीन रेड कलर्ड रेज आहेत ते रिफ्लेक्ट होतात. अशा प्रकारे ते रिफ्लेक्ट झालेले आहेत आणि रिफ्लेक्ट झाल्यानंतर ते रेज त्या स्क्रीनवरती इन्सिडेंट झालेले आहेत. मग या स्क्रीनवरती रेज दोन प्रकारे इन्सिडेंट होतात. सोर्स रियल सोर्स पासून निघणारे जे रेज आहेत ते स्क्रीनवरती दोन प्रकारे इन्सिडेंट होतात. हे ब्ल्यू कलर्ड रेज आहेत ते डायरेक्टली इन्सिडेंट होतात म्हणजे डायरेक्टली इन्सिडेंट होणारे रेज आहेत ते निळ्या कलरने दाखवलेले आहेत. आणि रिफ्लेक्शन झाल्यानंतर स्क्रीनवरती पडणारे जे रेज आहेत ते रेड कलरने दाखवलेले आहेत. द रिफ्लेक्टेड लाईट अपिअर्स टू कम फ्रॉम व्हर्च्युअल सोर्स अँड सो वी गेट टू सोर्सेस. आता इथे ही जी रिफ्लेक्टेड लाईट आहे तर हा जो रे आहे हा रे आपल्याला इथून आल्यासारखा वाटतो. त्यानंतर हा दुसरा जो रे आहे तो आपल्याला इथून आल्यासारखा वाटतो आणि हा तिसरा जो रे आहे तो आपल्याला या ठिकाणहून आल्यासारखा वाटतो. आणि हे तिन्ही रेज आहेत ते अशा प्रकारे एका सोर्स मधून आल्यासारखे आपल्याला वाटतात. तर हे ब्ल्यू कलर रेज हे इथून येतात हे सरळच आहे आणि रेड कलरचे रेज आहेत ते या पॉइंट पासून डायव्हर्ज झाल्यासारखे दिसतात. म्हणजे हा जो पॉइंट आहे दिस पॉइंट ऍक्ट्स एज अ व्हर्च्युअल सोर्स ऑफ लाईट. दिस रेड कलर्ड रेज अपीयर्स टू हॅव कम फ्रॉम दिस व्हर्च्युअल सोर्स. इन दिस वे बाय दिस लॉयड्स मिरर वी कॅन ऑब्टेन टू सोर्सेस ऑफ लाईट अँड दिस टू सोर्सेस आर द कोहेरंट सोर्सेस. दे आर डिराइव्ड दिस टू सोर्सेस आर डिराइव्ड फ्रॉम सिंगल सोर्स अँड हेन्स आर coherent. They interfere and interference pattern is often as shown in the figure. तर हे जे दोन सोर्सेस आहेत ते एकाच सोर्स पासून डिराइव केलेले आहेत आणि त्यामुळे ते कोहेरंट सोर्सेस आहेत. आणि आपल्याला अशा प्रकारे मग इथे हा इंटरफिरन्स पॅटर्न मिळेल. इथे दिसतात आपल्याला हे ब्लॅक आणि रेड कलर्ड बँड्स दिसतात. डार्क फिंजेस आणि रेड कलर्ड फिंजेस आपल्याला इथे दिसतात. हा इंटरफिरन्स पॅटर्न आपल्याला अशा प्रकारे ह्या स्क्रीनवरती मिळतो. हे ब्ल्यू कलर्ड रेज आणि येलो कलर्ड रेज म्हणजे दोन लाईट सोर्सेस पासून येणारे रेज इंटरफिअर झाल्यामुळे स्क्रीनवरती आपल्याला असा इंटरफिरन्स पॅटर्न मिळतो. नोट दॅट इवन दो वी हॅव शोन द डायरेक्ट अँड रिफ्लेक्टेड रेज by blue and red lines, the light is monochromatic, having single wavelength. We know that interference pattern is produced by the waves
if they are emitted from monochromatic source. If sources are monochromatic, then there will be steady interference pattern. तर इंटरफेरन्स पॅटर्न जर मिळवायचा असेल तर आपल्याला त्या सोर्सेस पासून एकाच वेवलेंथच्या वेव्ज एमिट व्हायला हव्यात. मग इथे आपण एकाच वेवलेंथच्या म्हणजे एकाच कलरच्या वेव्ज असायला हव्यात. आपण इथे दोन कलरच्या लाईट दाखवलेल्या आहेत. जरी दोन कलरच्या लाईट दाखवलेल्या असतील तरी त्यांची वेवलेंथ मात्र या ठिकाणी सारखीच आहे. तुम्हाला हे समजण्यासाठी म्हणून दोन कलरचे रेज दाखवलेले आहेत, मात्र त्या दोन्ही कलरच्या ज्या लाईट्स आहेत त्या लाईटचे वेवलेंथ मात्र या ठिकाणी एकच आहे. कारण हा जो सोर्स आहे ह्या सोर्स पासून बाहेर पडणाऱ्याच वेव्ज आहेत त्या, म्हणून हे दोन्ही सोर्सेस कसे आहेत, मोनोक्रोमॅटिक सोर्सेस आहेत. ह्या सगळ्या वेव्हची वेवलेंथ ही सेम आहे. देन अनदर वे टू प्रोड्यूस द कोहेरंट सोर्सेस इज अ फ्रेशनेल्स बाय प्रिझम. कोहेरंट सोर्सेस प्रोड्यूस करण्यासाठीचा दुसरा जो मार्ग आहे तो म्हणजे फ्रेशनेल्स बाय प्रिझम. ए बाय प्रिझम इज ए प्रिझम विथ व्हर्टेक्स अँगल ऑफ नियरली 180 degrees. आता हा बाय प्रिझम म्हणजे काय, तर बाय प्रिझम म्हणजे प्रिझमच असतो की ज्याचा व्हर्टेक्स अँगल काय असेल, जवळपास 180 degrees असेल. आता व्हर्टेक्स अँगल म्हणजे या ठिकाणी हा अँगल बघा, हा दिस अँगल, व्हर्टेक्स अँगल म्हणजे हा अँगल आहे, हा जवळपास 180. ऍक्च्युली 180 म्हणजे स्ट्रेट लाईनच होते, परंतु 180 पेक्षा थोडा कमी असेल. आपण म्हणूया तो अँगल साधारणपणे 179 degrees. मग आता हा बाय प्रिझम कसा मिळवतात, इट कॅन बी कन्सिडर, दिस बाय प्रिझम कॅन बी कन्सिडर्ड टू बी मेड अप ऑफ टू प्रिझम्स with very small refracting angle ranging from 30 minutes to 1 degree joined at their bases. तर हा बाय प्रिझम म्हणजे काय असतो, तर बाय प्रिझम हा दोन प्रिझम पासून तयार केलेला आहे असे आपण समजतो. असे दोन प्रिझम कि ज्यांचे बेसेस बेस जे आहेत ते एकत्र केलेले असतील आणि त्यांचा रिफ्रॅक्टिंग अँगल किती असेल, 30 degrees ते 1 minute. म्हणजे हा जो एपेक्स अँगल आहे तो एपेक्स अँगल साधारणपणे 179 ते 178 degrees एवढा असू शकतो. तर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे सांगता येईल, सपोज दिस इज ए वन प्रिझम लाइक दिस अँड धिस अँगल इज अबाउट 30 minutes मीन्स हाफ डिग्री, इट इज 30 minutes और 1 degree. 30 minutes ते 1 degree हा अँगल असेल. दुसरा एक प्रिझम आहे इथे, सपोज दिस इज अनदर प्रिझम एज लाइक दिस अँड इट्स दिस रिफ्रॅक्टिंग अँगल इज ऑल्सो 30 degrees टू 1 minute, सॉरी 30 minutes टू 1 degree, दॅट इज अ हाफ डिग्री टू 1 degree. म्हणजे हा जो अँगल आहे ना तो अर्धा डिग्री ते 1 degreeच्या दरम्यान असतो. आता हे दोन्ही काय केले, आपण एकत्र केले. इफ वी जॉइन द बेसेस, हा बेस आहे पहिल्या ट्रायंगलचा, हा बेस आहे दुसऱ्या ट्रायंगलचा, पहिल्या प्रिझमचा हा बेस आहे दुसऱ्या प्रिझमचा हा बेस आहे, हे दोन्ही बेसेस आपण जॉईन केले तर आपल्याला अशा प्रकारचा प्रिझम मिळेल. हा अँड धिस अँगल एपेक्स अँगल इज अबाउट 178 degrees टू 179 degrees बिकॉज धिस अँगल इज अबाउट द हाफ डिग्री टू 1 degree. समजा हा हाफ हाफ जर असेल तर हा अँगल किती होईल, मग हाफ आणि हाफ म्हणजे 179, हा अँगल 1 degree असेल, हा अँगल 1 degree असेल, तर 1 + 1 = 2 म्हणजे हा अँगल किती असणार, दिस अँगल, दिस अँगल विल बी 178 degrees. इन दिस वे दिस बाय प्रिझम, बाय प्रिझम इज ए by prism can be considered to be made up of two prisms with very small refracting angle ranging from 30 minutes to 1 degree joined at their bases. So this is the by prism. In experimental arrangement, the refracting angle of the by prism is kept parallel to the length of the slit. आता इथे ही slit आहे आणि ही refracting edge आहे.
तर आपण हा जर बायप्रिझम असा समजला, सपोज दिस इज ए बायप्रिझम, हा असा बायप्रिझम आहे असे म्हणूया, दिस इज ए बायप्रिझम, दिस इज द रिफ्रॅक्टिंग एज ऑफ द बायप्रिझम अँड दिस इज द स्लिट, ही स्लिट आहे, दिस इज द स्लिट अँड दिस स्लिट इज केप्ट पॅरलल टू द रिफ्रॅक्टिंग एज ऑफ दिस बायप्रिझम, ही बायप्रिझमची रिफ्रॅक्टिंग एज आहे, ही स्लेट आहे. तर अशा प्रकारे हे पॅरलल ठेवले जातात. मोनोक्रोमॅटिक लाईट फ्रॉम द सोर्स इज मेड टू पास थ्रू ए नॅरो स्लिट एस. आता इकडे जो काय सोर्स असेल, ह्या सोर्स पासून बाहेर पडणारी लाईट, मोनोक्रोमॅटिक सोर्स पासून बाहेर पडणारी लाईट ह्या स्लिट वरती पाडली जाते. मोनोक्रोमॅटिक लाईट फ्रॉम ए सोर्स इज मेड टू पास थ्रू ए नॅरो स्लिट एस एज शोन इन फिगर अँड फॉल ऑन द बायप्रिझम. आणि मग ह्या स्लिट मधून आलेली लाईट काय होईल, ह्या बायप्रिझम वरती पडेल. अशा प्रकारे वरती तीन लाईट रेज दाखवलेले आहेत, हे खालती तीन लाईट रेज दाखवलेले आहेत. तर स्लिट पासून येणारी जी लाईट आहे ती अशा प्रकारे ह्या बायप्रिझम वरती पडेल. दीज आर टू हाल्व्स ऑफ द बायप्रिझम फॉर्म व्हर्च्युअल इमेजेस एस वन अँड एस टू ऑफ द स्लिट एस. आता इथे काय होईल, तर ह्या सोर्स एस पासून, ह्या स्लिट पासून येणार ज्या लाईट रेज आहेत, ते काही लाईट रेज ह्या वरच्या प्रिझम वरती पडतायत. एक छोटे दोन प्रिझम आपण जोडले असे ग्रहित धरलेले आहे. तर इथे हे जे लाईट रेज आहेत, तर दीज थ्री लाईट रेज आफ्टर रिफ्रॅक्शन, दीज थ्री लाईट रेज अपिअर टू कम फ्रॉम दिस इमेज एस वन ऑफ द स्लिट एस. हे जे तीन वरती बाजूला जे तीन लाईट रेज आहेत ना, ते लाईट रेज अशा प्रकारे रिफ्लेक्ट होतात, या अँगल मध्ये जातील. आणि हे तिन्ही लाईट रेज असे एस वन स्लिटच्या एस वन ह्या इमेज पासून आल्यासारखे आपल्याला वाटतात. देन दीज लोअर थ्री रेज दे ऑल्सो रिफ्रॅक्ट, दीज रेज आर रिफ्रॅक्टेड, लाईट रेज आर रिफ्रॅक्टेड बाय द बायप्रिझम अँड दे ऑल्सो अपिअर टू कम फ्रॉम दिस image S2 of the slit, virtual image. So after refraction through this bi-prism, light rays appear to come from this images S1 and S2, virtual images S1 and S2 of the slit. Tara slit pasun light jeva bi-prism varti padel, teva bi-prism pasun hi light asha prakare refract hoil. आणि हे जे रिफ्रॅक्टेड लाईट आहे, ती स्लिट एस च्या दोन व्हर्च्युअल इमेजेस पासून आल्यासारखी वाटते, आपल्याला वाटते. दस टू वेव्स कमिंग फ्रॉम एस वन अँड एस टू इंटरफिअर अँड फॉर्म द इंटरफिअरन्स फ्रिंजेस लाईक दॅट इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. इन द शेडेड रिजन, इन द शेडेड रिजन एज शोन इन द फिगर. तर अशा प्रकारे ह्या एस वन आणि एस टू पासून, एस वन आणि एस टू पासून बाहेर पडलेल्या ह्या ज्या लाईट वेव्ज आहेत, त्या इंटरफिअर होतील आणि हा जो शेडेड पोर्शन आहे, या शेडेड पोर्शन मध्ये त्या ठिकाणी इंटरफिअरन्स पॅटर्न निर्माण झाल्याचे आपल्याला दिसेल. इन दिस वे दिस बायप्रिझम प्रोड्युसेस टू व्हर्च्युअल इमेजेस, दिस बायप्रिझम produces two virtual images of the slit S. That is, it can be used to produce the two coherent sources which are necessary to produce the steady interference pattern. तर अशा प्रकारे आपण एकाच ओरिजिनल सोर्स पासून जर दोन सोर्सेस मिळवलेले असतील, तर ते दोन सोर्सेस हे कोहेरंट सोर्सेस असू शकतात. आणि हे कोहेरंट सोर्सेस आपल्याला दोन प्रकारे मिळवता येतील. कोणते दोन प्रकार, कोणती डिव्हाइसेस आपण त्यासाठी वापरणार? तर पहिला म्हणजे लॉइड्स मिरर. लॉइड्स मिररच्या सहाय्याने आपल्याला कोहेरंट सोर्सेस मिळवता येतील. त्याचबरोबर बायप्रिझम जो आहे, फ्रेशनेल्स बायप्रिझम, त्या फ्रेशनेल बायप्रिझमच्या सहाय्याने आपल्याला हे कोहेरंट सोर्सेस मिळवता येतात. सो दिस इज अबाउट द
how can we obtain these coherent sources with the help of Lloyd's mirror and Fresnel's biprism? Okay, thank you.